या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यासह राज्यात, देशात छाती आणि गर्भाशयाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. किरकोळ आजार म्हणून आपण प्रथमतः याकडे दुर्लक्ष करतो, मात्र हा आजार कधी रौद्ररूप धारण करतो याचा अंदाज येत नाही. जेव्हा कळतं तेव्हा सर्वस्व संपलेलं असतं, त्यामुळे महिलांनी छाती आणि गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जागरूक असणे गरजेचे असल्याचे मत सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अकलूजच्या डॉक्टर श्रद्धा जवनझाळ यांनी व्यक्त केले. मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे छाती व गर्भाशयाच्या कॅन्सरवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात डॉक्टर जवनझाळ बोलत होत्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन शिरापूर येथील हनुमान मंदिरात ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण, चंद्रकांत देवकते, ग्रामपंचायत शिरपूरच्या वतीने करण्यात आले होते. पुढे बोलताना डॉक्टर जवनझाळ म्हणाल्या, महिलांना होणारा आजार म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. या आजारामुळे अनेक महिलांना आपले शारीरिक स्वास्थ्य गमवावे लागते. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर सध्या लस उपलब्ध आहे. ही लस 9 वर्षापासून 16 वर्षांच्या मुलीने घेतली तर तिला उभ्या आयुष्यात गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता 99% कमी होते. 16 वर्षांपासून पुढील वयाच्या महिलांना हे इंजेक्शन दिल्यानंतर 6 महिन्यांनी परत एकदा हा डोस त्यांना द्यावा लागतो, परंतु त्याआधी त्यांना पीपी स्मिअर स्क्रीनिंग ही तपासणी करावी लागते. त्या तपासणीचे रिपोर्ट पाहून मग स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्याने त्यांना ही लस घेता येते. एकदा लस घेतली की महिलांचे जीवन आयुष्यभर सुखमय होते आणि त्यांना आयुष्यात पुन्हा कॅन्सर होत नाही, अशी माहिती डॉक्टर जवनझाळ यांनी दिली. या शिबिरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गोवंडी, डॉक्टर पुरुषोत्तम भोगार यांनी महिलांचे आजार आणि त्यावरील उपचार या विषयावर माहिती सांगितली. कार्यक्रमात शिरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर जिल्हाधिकारी डॉक्टर अपरा खान, ग्रामसेविका आम्रपाली भालशंकर, शिरापूरच्या सरपंच विशाली सावंत, उपसरपंच सौदागर साठी, मुख्याध्यापक बीजी कुलकर्णी, हरिभक्त परायण, बाळासाहेब हरदाडे महाराज, राहुल सर्वगोड, श्यामल धोत्रे, मुक्ता देवकते, नीला मदने, वंदना गोखणे, गिरिजा कोळेकर, लांबोटी आश्रमशाळेच्या स्नेहल कचरे, अंबिका विद्यालय मंदिर आणि लांबोटी आश्रम प्रशालेच्या 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक चंद्रकांत देवकते यांनी केले तर आभार सुजाता राजे पांढरे यांनी मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.